नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष सुरेश आपरे. तुमचे सर्वांचे माझ्या ह्या तांबट व्लॉग अहमदनगर चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू. गाडी नंबर 1139 महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरपासून ते गोंदिया जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत धावते. ह्या रेल्वेचे वेळापत्रक आता आपण सविस्तर पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी 2:45 ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 गोंदिया जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. एकूण 1341 प्रवास ही गाडी पूर्ण करते आणि एकूण 53 रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. ह्या प्रवासामध्ये ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबते, तेथे किती वाजता पोहोचते आणि पुन्हा तेथून किती वाजता निघते, तसेच त्या गाडीने एकूण किती किलोमीटरचे अंतर तेव्हा पूर्ण केलेले असते, हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत. सर्वप्रथम श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी दुपारी 2:45 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुपारी 3:08 पहिले रेल्वे स्टेशन हातकणंगले येथे ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 ही गाडी थांबून पुन्हा 3:10 आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते, तेव्हा 20 प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 3:24 दुपारी जयसिंगपूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 1 थांबून पुन्हा 3:25 दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते, तेव्हा 35 प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 3:45 दुपारी मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी 5 थांबते आणि पुन्हा 3:50 दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते, तेव्हा 47 प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 4:02 दुपारी सांगली ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 3 थांबून पुन्हा 4:05 दुपारी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते, तेव्हा 54 प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 4:40 दुपारी किर्लोस्करवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. येथे आल्यानंतर 2 थांबून पुन्हा 4:42 दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते, तेव्हा 87 प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 5:32 दुपारी कराड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी येते. येथे आल्यानंतर 3 ही गाडी थांबते आणि पुन्हा 5:35 दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते, तेव्हा 122 प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 6:37 संध्याकाळी सातारा ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 3 ही गाडी थांबते आणि पुन्हा 6:40 आपल्या पुढच्या प्रवासाला निघते, तेव्हा 180 प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 8:34 संध्याकाळी जेजुरी ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी येते. या ठिकाणी आल्यानंतर 1 थांबते आणि पुन्हा 8:35 आपल्या पुढच्या प्रवासाला निघते, तेव्हा 268 प्रवास पूर्ण झालेला असतो. 10:15 रात्री पुणे जंक्शन
ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी 10 मिनटं थांबते आणि पुन्हा 10:25 रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 326 किलोमीटरचे अंतर ह्या गाडीने पूर्ण केलेले असते. 10:53 रात्री उरुळी ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा 10:55 रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 355 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 11:18 रात्री केडगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 11:20 ही गाडी पुन्हा तेथून निघते. तेव्हा 380 किलोमीटरचा प्रवास या गाडीचा पूर्ण झालेला असतो. रात्री 12:00 दौंड कॉर्डलाईन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा रात्री 12:02 आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते. तेव्हा 398 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 1:12 रात्री अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 3 मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा 1:15 रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते. तेव्हा 480 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 2:18 रात्री बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 2:20 रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 548 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीचा पूर्ण झालेला असतो. 3:08 रात्री कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबते आणि पुन्हा 3:10 रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 592 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीचा पूर्ण झालेला असतो. 3:28 रात्री येवला ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. येथे आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 3:30 रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 606 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीचा पूर्ण झालेला असतो. 4:55 पहाटे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. ह्या स्टेशनवर आल्यानंतर 5 मिनटं थांबून पुन्हा 5:05 ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते. तेव्हा 634 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 5:18 पहाटे नांदगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 5:20 पहाटे ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते. तेव्हा 659 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 5:58 पहाटे चाळीसगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 6:00 पहाटे ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते. तेव्हा 701 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 6:28 सकाळी पाचोरा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 6:30 सकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते. तेव्हा 746 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 7:08 सकाळी जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 7:10 सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 794 किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो. 7:40 सकाळी भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 5 मिनटं थांबून पुन्हा 7:45 सकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते.
तेव्हा 818 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 8:38 सकाळी मलकापूर या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 8:40 सकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते. तेव्हा 868 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 8:58 सकाळी नांदुरा या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 9:00 ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते. तेव्हा 896 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 9:20 सकाळी शेगाव या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 9:22 ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 921 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 10:10 अकोला जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. येथे आल्यानंतर ही गाडी 5 मिनटं थांबते आणि पुन्हा 10:15 सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 958 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 10:43 सकाळी मूर्तिजापूर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबते आणि पुन्हा 10:45 सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 995 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 11:40 सकाळी बडनेरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 5 मिनटं थांबते आणि पुन्हा 11:45 सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 1037 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 1:08 दुपारी वर्धा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनटं थांबून पुन्हा 1:10 दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 1132 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 2:34 दुपारी अजनी ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 1 मिनटं थांबून पुन्हा 2:35 दुपारी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते. तेव्हा 1208 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 3:25 दुपारी नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 5 मिनटं थांबते आणि पुन्हा 3:30 दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 1211 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. 4:44 दुपारी भंडारा रोड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. येथे आल्यानंतर 2 मिनटं थांबते आणि पुन्हा 4:46 दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. तेव्हा 1273 किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो. संध्याकाळी 6:00 ही गाडी गोंदिया जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. येथे आल्यानंतर ह्या गाडीने 1341 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो. त्यामुळे ही गाडी ह्याच रेल्वे स्टेशनवर थांबते. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा, कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.